आज आपण शिकूयात परिमेय संख्यांच्या अविकारक आणि व्यस्तबद्दल अविकारक म्हणजेच आयडेंटिटीचा अर्थ आहे ओळख गणितामध्ये बऱ्याच वेळा संख्यांवर केल्या जाणाऱ्या क्रियेमुळे त्या संख्यांची ओळख बदलते जसे मध्ये दोन मिळवले असता पाचची ओळख बदलून ती होते सात त्याचप्रमाणे परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर पाचशे छे तीन मध्ये दोन तीन मिळवले असता त्याची ओळख बदलून ती होते सातशे तीन काही विशिष्ट कृती केली असता संख्येची ओळख बदलत नाही जसे सर्व परिमेय संख्यांमध्ये शून्य ही एकमेव अशी संख्या आहे ज्यामध्ये कुठली परिमेय संख्या मिळवली तरी उत्तर नेहमी तीच परिमेय संख्या असते म्हणजेच त्या परिमेय संख्येची ओळख बदलत नाही असे म्हटले जाते की शून्य हे परिमेय संख्यांसाठी बेरीज अविकारक म्हणजेच ऍडिटिव्ह आयडेंटिटी आहे व्यापक रूपात परिमेय संख्या पी छेद क्यूसाठी पी छेद क्यू अधिक शून्य बरोबर शून्य अधिक पी छेद क्यू बरोबर पी छेद क्यू आहे उदाहरणादाखल दोन छेद तीन अधिक शून्य किंवा शून्य अधिक दोन छेद तीन उत्तर दोन छेद तीन हेच येते वजा पंधरा छेद चार अधिक शून्य किंवा शून्य अधिक वजा पंधरा छेद चारचे उत्तरही वजा पंधरा छेद चारच येते अशा प्रकारे सर्व परिमेय संख्यांमध्ये एक ही अशी एकमेव संख्या आहे ज्याबरोबर जर एखादा परिमेय संख्येचा गुणाकार केला तर उत्तर हे नेहमी तीच परिमेय संख्या मिळते म्हणजेच त्या परिमेय संख्येची ओळख बदलत नाही आपण म्हणतो की एक हा परिमेय संख्यांसाठी एक गुणाकार अभिकारक म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आहे व्यापक रूपात परिमेय संख्या पी छेद क्यू साठी छेद क्यू गुणिले एक बरोबर एक गुणिले पी छेद क्यू बरोबर पी छेद क्यू आहे उदाहरणादाखल दोन छेद तीन गुणिले एक किंवा एक गुणिले दोन छेद तीनचे उत्तर दोन छेद तीन हेच येते वजा पंधरा छेद चार गुणिले एक किंवा एक गुणिले वजा पंधरा छेद चारचे छे उत्तर वजा पंधरा छेद चार येते व्यस्त म्हणजेच इन्वर्सचा अर्थ विपरीत किंवा विरुद्ध असा होतो चला गणितामधील याचे महत्व समजून घेऊ समजा आपण एक परिमेय संख्या घेतली तीन छेद सात जर आपण यामध्ये परिमेय संख्या वजा तीन छेद सात मिळवले तर उत्तर मिळते शून्य आपण म्हणू शकतो की तीन छेद सात आणि वजा तीन छेद सात मिळवले असता दोन्ही संख्यांचे मूल्य शून्य होते त्यामुळे त्या एकमेकींच्या ऋण म्हणजेच निगेटिव्ह किंवा बेरीज व्यस्त म्हणजेच ॲडिटिव्ह इन्व्हर्स आहेत व्यापक रूपात जर कोणत्याही दोन परिमेय संख्यांची बेरीज केली तर उत्तर शून्य येते तर त्या दोन्ही परिमेय संख्या एकमेकांच्या बेरीज व्यस्त असतात जसे इथे परिमेय संख्या पी छेद क्यू परिमेय संख्या पीछेद क्यूची बेरीज व्यस्त आहे त्याचप्रमाणे परिमेय संख्या छेद क्यू परिमेय संख्या वजा छेद क्यूची बेरीज व्यस्त आहे परिमेय संख्येच्या विरुद्ध किंवा बेरीज व्यस्ताला वजा एक ने गुणून किंवा त्याचे चिन्ह बदलून मिळवता येऊ शकतो आता समजा आपण एक परिमेय संख्या घेतली दहा छेद अकरा तुम्ही अशी संख्या सांगू शकता का जिचा या संख्येशी गुणाकार केला असता उत्तर एक येईल विचार करा अगदी बरोबर ती संख्या असेल अकरा छेद दहा जर एक परिमेय संख्या ए छेद बी चा गुणाकार दुसरी परिमेय संख्या सी छेद शी केला असता उत्तर एक आले तर आपण म्हणतो की परिमेय संख्या बी आणि सी छेद डी एकमेकींच्या गुणाकार व्यस्त किंवा परस्पर व्यस्त प्रमाणात म्हणजेच रेसिप्रोकल आहेत एखाद्या शून्यतर परिमेय संख्येचा गुणाकार व्यस्त त्याच्या अंश व छेदाला परस्पर बदलून प्राप्त केला जातो तर आता आपल्याला बेरीज अविकारक गुणाकार अविकारक बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त कळले असतील आज आपण शिकलो परिमेय संख्यांच्या अविकारक व व्यस्तबद्दल पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहू